आज आपण हॉटेलमध्ये जसा हैदराबादी चिकन कोरमा खातो त्या पद्धतीने घरच्या घरी आपण आज हैदराबादी चिकन कोरमाची रेसिपी केली आहे. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. तर चला पटापट रेसिपीकडे वळूया. नमस्कार, मी सुषमा धुमाळ, सातारी तडका माझ्या युट्यूब इन्स्टांट फेसबुक चॅनलमध्ये स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी हैदराबादी चिकन कोरमा घेऊन आली आहे. झटपट आणि घरच्या साहित्यापासून कसा पटकन बनवता येईल तर चला बघूया त्यासाठी लागणारं साहित्य. आपण आज चिकन कोरमा बनवतो त्यासाठी मी इथं 1.5 किलो चिकन घेतले, 300 ग्रॅम दही घेतलेलं आहे, 2 कांदे बारीक चिरून घेतलेत, 4 कांद्याचं असं बारीक तळून घेतलेत कांदे, आणि इथं बघा खडा मसाला लागणार आहे, काजू बदाम घेतले, मगद तरी घेतली, दालचिनी लवंग मिरं आणि तमालपत्र घेतलेलं आहे. आता आपण बघूया बाकीचं साहित्य. इथं तेल घेतलंय 4 पळी, तेल थोडं जास्त लागतं, हळद, लाल तिखट, धनाजिरा पावडर, आमचूर पावडर, चवीनुसार मीठ, कोथिंबीर, पुदिना, मिरच्या 9-10 मिरच्या घेतल्यात, आलं, लसूण. तर चला सगळ्यात अगोदर आहे ना आपल्याला हे जे आपण ड्रायफ्रूट्स आणि खडे मसाले घेतले ते सर्व एकत्र टाकून घेऊया. ऑप्शनल आहे, ड्रायफ्रूट्स टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. आणि इथं 4 कांदे मी छान असे तळून घेतलेत ते टाकून घेऊया. पण आपण कोरमा करतो आहे, कोरमामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्सची ग्रेव्ही असेल ना तर खूप छान लागतो कोरमा, पण नसेल तुमच्याकडे तर हरकत नाही. आता आपण हे सर्व मिक्सरला बारीक करून घेऊया. बघा हे बारीक झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये 1 इंच आलं घेतलं आहे बारीक चिरून, अख्खी कुडी लसूण घेतला आहे, आणि आपल्याला हिरव्या मिरचीचाच वापर करायचा आहे ना, मग इथं 10-12 मी हिरव्या मिरच्या घेतल्यात. पुदिना आणि कोथिंबीर 1 वाटी घेतली आहे जवळजवळ स्वच्छ धुवून चिरून. आता हे सर्व वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे. पहिलं असंच वाटून घेऊया, नंतर थोडंसं आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. बघू शकता इथं आपलं वाटण छान झालेलं आहे वाटून. आता आपल्याला हे ना चिकनला लावून घ्यायचं आहे. इथं चिकन साफ करून घेतलं आहे मी धुवून. त्याच्यामध्ये हे 300 ग्रॅम दही घेतलेलं आहे. हे जास्त आंबट दही नाही, पंजाबी दही येतं ते, आणि फेटून आपल्याला हे चिकनला लावायचं आहे. आता धनाजिरा पावडर टाकून घेऊया. आणि चाट मसाला घेतला आहे तो 1 चमचा. हळद आपल्याला किंचितशीच टाकायची, एक आपण चिकन कोरमा करतोय हा ग्रीन असतो ना हिरवा, त्यामुळं मग त्याच्यामध्ये हळदीचा वापर खूप कमी करायचा आहे. चवीनुसार मीठ टाकून घेऊया. आणि आपण जो हा मसाला वाटलाय तो ह्याला पूर्ण लावून घेऊया. पूर्ण काढून घेतलाय आणि व्यवस्थित चोळून आपल्याला ह्या चिकनच्या पीसला हा पूर्ण मसाला लावून घ्यायचा आहे. बघू शकता व्यवस्थित लावून घेऊया. आता हे मिश्रण लावून जवळजवळ आपल्याला 1 तास हे झाकून ठेवायचं आहे. तर ह्या चिकनमध्ये खूप त्या मसाल्याचा छान स्वाद उतरतो. आता आपण हे झाकण ठेवून 1 तासासाठी ठेवून देऊया साईडला. कमीत कमी 1 तास तरी आपल्याला हे मसाला लावून ठेवायचा आहे. आता 1 तासानंतरच आपल्याला बघा 1 तास झालेला आहे. आणि आता आपण कढईमध्ये ना मोठ्या पातेल्यामध्ये मी इथं 5 पळी तेल घेतले आणि थोडे खडे मसाले, जिरं, दालचिनी, लवंग आणि मिरं आणि कढी तमालपत्र आणि 2 वेलच्या टाकल्यात फोडणीला. छान तडतडलं की आपल्याला ना त्याच्यामध्ये आपण जो कांदा बारीक केला आहे तो टाकायचा आहे. बघा इथं मी मोठे 3 कांदे बारीक चिरून घेतले. आता छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हा कांदा ह्या तेलावर फ्राय करून घ्यायचा आहे. बघू शकता आता मी इथं 4 मिरच्या उभ्या कट करून घेतल्या. आता ते सुद्धा कांद्याबरोबर परतून घेऊया व्यवस्थित, कारण की आपण जे हे चिकन कोरमा बनवतोय ना त्याला हिरव्या मिरचीची टेस्ट असते आणि त्याच्यामुळेच ते खूप छान लागतं. आता आपला इथं कांदा झालेला आहे आणि आपण हे 1 तासासाठी चिकनला मसाला लावून ठेवला आहे ते सुद्धा आपल्याला आता ह्या पातेल्यामध्ये ॲड करायचं आहे. छान परतून घ्यायचं आहे. ह्या कढईमध्ये आपल्याला पाणी टाकून थोडंसं वरनं पाणी लागणार आहे, मग ह्या कढईत आणि मसाल्याच्या भांड्यामध्ये पाणी आपल्याला मिक्स करून ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण हा
जे चिकन ह्या मसाल्यात टाकले कांद्यावर ते छान परतून घेऊया व्यवस्थित. सध्या तरी आपल्याला लगेच पाणी नाही टाकायचं, झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटासाठी असंच वाफ येऊन द्यायची छान. मग आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं, बारीक गॅस केला आहे. आता परत एकदा बघूया, बघा छान उकळी यायला लागली आहे त्याला. आता त्याच्यामध्ये आपल्याला ना 1.5 चमचा चिकन मसाला टाकायचा आहे आणि व्यवस्थित हलवून घेऊया. त्याला छान उकळी आल्यानंतरच मसाला टाकायचा आहे. आता परत एकदा त्याला झाकून ठेवूया, वाफवू द्या आणि नंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. बघा मी मसाला ह्या कढईत काढला होता त्याच्यात थोडं पाणी टाकलं आणि त्या भांड्यामध्ये एवढंच सध्या आपल्याला पाणी टाकायचं आहे. एवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, कारण की आपण दही टाकले त्यालासुद्धा खूप पाणी सुटतं आणि हा जे चिकन कोरमा आहे ना जास्त पातळ नसतो. आता आपण झाकण ठेवून ह्याला शिजवून देऊया कमीत कमी 1/2 ते 1/4 तास बारीक गॅसवर. ह्याला आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता आता इथं आपलं होत आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मी 2 चमचे तूप सोडते. तुपाने पण त्याची टेस्ट अफलातून लागते. तर परत एकदा झाकण देऊन परत 10 ते 15 मिनिटासाठी ठेवूया. आता आपलं कोथिंबीर टाकून घेऊया त्याच्यामध्ये. बघा त्या दह्यामुळं पाणी ऑलरेडी किती सुटलं आहे त्याला. तर परत एकदा थोडीशी वाफ येऊन देऊया आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. बघा आपलं इथं हैदराबादी चिकन कोरमा तयार झालेला आहे. तुम्ही नानबरोबर खा, रोटीबरोबर खा, चपातीबरोबर खा, भाकरीबरोबर खा, जिरा राईसबरोबर खा, कशाबरोबरसुद्धा खा, अफलातून लागतो. कशी वाटती रेसिपी, आवडली असेल तर लाईक करा. मी दाखवलेल्या चिकन कोरम्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.